कौन बोलू का रिक्शा बोलू का? हाँ ओए नको का चलती? आणि ते दुखणं थोडं 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 वाढले. आता ती झोपलेली ते अजूनही. आता किती वाजता आहे पा घड्याळ दिसते तुम्हाला? 10:30. अजूनही झोपलेली आहे. माझा सकाळ काही मिळणार नाही नाश्ता चहा पाणीचा, पण ठीक आहे करू. बरं वाटतंय का ग? दुखायला का बरं वाटतंय? दुखायला दवाखान्यात चल म्हणलं ते बी नाही म्हणते तू. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुम्ही विचाराल की आज काय विषय, परी का बरं अशी दिसते, परीचं तोंड असं कोण झालेलं? परी सगळ्यांना हाय कर. परी खूप परेशान आहे, ती रडती आहे. कारण काय झालं ते तुम्हाला सांगते मी. तुम्हाला जसे काय झालं काय झालं काय झालं, सगळ्यांना नमस्कार करणे, एकदा एकदा नमस्कार करणं. ती नाही बोलणार तुमच्यासोबत. हाय कर एकदा, निसा हाय तर कर. बरं हाय तर कर. तर विषय काय झाला आहे माहिती का? कोमलचं तुम्हाला काल सांगितलं मी, तिच्या पाठीत खूप दुखू लागलं होतं आणि ते दुखणं थोडं 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 वाढले. आता ती झोपलेली ते अजूनही. आता किती वाजता आहे पा घड्याळ दिसते तुम्हाला? 10:30. अजूनही झोपलेली आहे. माझा सकाळ काही मिळणार नाही नाश्ता चहा पाणीचा, पण ठीक आहे करूया आता ॲडजस्ट. बाकी दिवस जसे जवळ येईल ना तसं असं हे दुखणं चालू होऊन जाईल. काय रडती आहे तू? तू रडती का मला सांग बरं. तुला खाली जा ना, मग मी कुठं थांबवलं तुला खाली जायला? मम्मी कशी येईन? मम्मीचं दुखायला लागलं. मम्मीचं माहित नाही तुला दुखायला लागलं म्हणून? ती मम्मीला म्हणते खाली चल म्हणते, आणि तिचं जरा तब्येत हे झालेली. रडू नको ग परी, रडू नको ग बाई. बरं वाटतंय का ग? दुखायला का बरं वाटतंय? दुखायला दवाखान्यात चल म्हणलं ते बी नाही म्हणते तू. चल मग जाऊन येऊ. ती दवाखान्यात पण नाही म्हणते, आणि तुम्हाला माहिती आमच्याकडे दवाखान्यात 10:30 उघडतोच. तसं मी घेऊन जाणार आहे तिला आता. आणि खाली परी पण खूप परेशान करते. जसं तुम्हाला सांगितलं होतं अचानक कधीही डिलिव्हरी होऊ शकते, म्हटलं चला आज थोडा व्हिडिओ घ्यावा तुमचा. त्रास व्हायला काय? पाय बी दुखायला. पाय पण दुखतोय तिचा. कसं करा समजत नाही आहे. म्हणजे दवाखान्यात तर न्यायचंच आहे, पण ती नाही नाही करते. रिक्षा बोलावंच लागणार आता कदाचित. सो टू व्हीलर तर जमणार नाही आम्हाला जायला. पोटात दुखतंय का पाठीत दुखतंय? पाठीपासून कंबर पाय सगळं दुखायला. पाठ बी दुखायली. अजून काही तिथं आवरलं नाही, सकाळपासून झोपलीची बिचारी. आणि परी तुम्हाला माहिती आहे, परी खाली झोपायचं म्हणत होती, पण रात्री ती वरती झोपायला आली आणि झोपूनच जाता. बाकी कामं वगैरे आई बघतीये, रोहिणी बघतीये, आणि आईला बी थोडा त्रास होतोय. चला जाऊया आपण जरा खाली, आईसोबत पण डिस्कशन करूया काय. चल उठ आवर जाऊ, आपण जाऊ आपण उठ. चल येऊ जाऊन दाखवून. डॉक्टरने दाखवल्याशिवाय पर्याय नाही. सगळी परेशानीच चालू आहे माझ्या मागं तरी. तुम्हाला माहिती आहे माझ्या दुकानामध्ये त्या कस्टमर्सचं खूप गर्दी वगैरे चालते, आणि अशी परेशानी. हे बा परीने रडते. बाळा तू रडती का बरं बाळा? काय कमाल आहे बाबा, जिथं पाव तिथं सगळं असं. तू का रडायली तू? जा मम्मी जाऊ जाऊन बस, जा मम्मी जाऊ जाऊन बस वरती. जा बेटा. हा ना मम्मीच्या पोटात दुखा लागलं बेटा. आता मम्मीला दवाखान्यात न्यायचं. आता तू केस नको. कमाल आहे बाबा. जा मम्मीकडे जा. केस निवडू केस निवडू केस निवडू केस निवडू केस निवडू केस नाही उडू बाळा. काय बरं मम्मी काय करते? ए बाप्पा नाही जातो.
विषय काय माहिती का, सकाळपासून तिचं दुखतंय आणि तिला आराम करायला सांगितलं ना, बाकीची कामं आई वगैरे बघतीये, चहा पाणी नाश्ता वगैरे सगळ्यांचा. आणि आजीबाई एक आमची, आजीबाईला बी आमच्या प्रॉब्लेम होतोय पोटात, पोट दुखतंय त्यांचं, म्हणजे त्यांना शी लागलेली आहे आजीबाईला आमच्या, काही पण खाते आजीबाई त्यामुळं. आणि विषय असं सांगायचं झालं की आईच्या पण छातीमध्ये चमक निघते असं ती बोलती आहे. तिला मी बोललो की तू काही व्हिडिओ वगैरे व्हिडिओ सॉरी काम वगैरे काही जास्त करू नको, रोहिणी आहे करायला सध्या, आणि तुम्हाला माहिती आहे रोहिणी पण प्रेग्नेंट असल्यामुळे आपणही तिला जास्त कामं सांगत नाही, पण जे तिचे ठरलेले कामं ते करते. आता कोमलला बेड रेस्ट सांगितलेलं आहे. काय झालं बाळा, चल इकडे, पण चल रडू नये, रडू चल चल माझं बाळ हा रडू नये, रडू नये. अरे गणपती पाहिजे जायचं ना, गणपती पाहिजे जायचं मला 2 मिनिट बोल, हा मग एवढं हसू नये काढू बाळा, हसबूस. हा तर विषय काय झालाय माहिती का, आम्हाला जायचं होतं गणपती पाहायला, हो की नाही बाळा, गणपती पाहायला जायचं होतं ना आम्हाला, गणपती पाहायला जायचं होतं, पण आता उद्या गणपती बाप्पा उठणार आहे आणि कोमलला असा त्रास होतोय, तर बघू आता काय होतंय, तर परी पण येईन सोबत, हो की नाही बाळा, माझं बाळ. आणि माझी परी मला काय म्हणते माहिती का, मला तुम्ही दिद्दी म्हणा म्हणते दिद्दी, आता है की नाही बाळा, तू दिदी आहे ना, हा परी आता दिदी बनणार आहे, है ना बाळा, दिदी बनणार आहे तू, हा माझी परी आता दिदी बनणार आहे लवकरच. आणि दुकानाचा आता मी थोडा राऊस देतोय, बघेन दुपारून गेलो जाईन कोमल जर बरं वाटलं तर, नाही तर मी काही जाणार नाही. आजीबाई आई ते मागच, आजी तुमच्या पोटातलं कसं वाटते, चांगलं आहे का, आता ते गोळ्या आणल्या होत्या तशातून, गोळे दिले आजीला, आता जरा बरं वाटतंय. आणि माझ्या बाईला आहे ना ती मम्मीची खूप आठवण येते, है ना बघ, मम्मीची आठवण येते का, नीट बस म्हणजे का काढावर नीट, मम्मीची आठवण येते तुला, मम्मीकडे जायचं का, बरं चला मम्मीकडे जाऊ आपण, तर असा काही विषय आहे म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं चर्चा करा. आणि हे सगळं चालूच राहणार आहे आता 1-2-4 दिवस. आणि काही लोकांना काल कमेंट्स केल्या की कोमलचं जे चेहरा आहे तो उतरलाय, आता तिची डिलेवरी कधी येऊ शकते, तर तुमची गोष्ट बरोबर आहे, आई पण तेच म्हणते, तसं नाही करू बा, आईचं पण तेच म्हणणं आहे की कोमलचा चेहरा आता उतरलेला आहे, हो ना, म्हणून जाऊ ना. काय ग तुझ्या छातीतलं कसं आहे बाई, चमक निघाली, तुला दवाखान्यात चल म्हणजे, तू बी तर चालत नाही आई, तुम्ही सगळे सगळे कसे गाव ग, कोमलचा चेहरा उतरला म्हणे, मग तिथे दुखा लागलं तर लवकर न्याय लागेल तिला, आता पण आज घेऊन जातो ना एकदा बघतो ना. आणि तू काय करते याच्यात, मॅगी खाती परी, तू भूक लागली तुला, अरे रे परीला मॅगी भेटणार हाय का, हा मम्मीकडे जा एकदा, मम्मीला पप्पी द्या, हा मम्मी झोपलेलीच बेटा तुझी, काय सांग, मम्मीची खूप परेशान चालली, जुने झोपलेलीच बाई, जा पलीकडून जा मम्मीला पप्पी द्या, एक इकून जा अशी, इकून जा ना, हां जा, मम्मीला म्हणा काय झालं, विचार मम्मीला, विचार ना मम्मीला बरं, नाही विचारत का, तिला पण जरा लाज वाटते मम्मीची विचारायला, कोण बोलू का, रिक्षा बोलू का, हां ओय नको का, चलती ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम असा आहे ना उभ्या, की म्हणजे माझ्या घरामध्ये फर्स्ट टाईम, म्हणजे माझी बहीण जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मला काय एवढं म्हणजे पप्पाच करायचं सगळं, मी काय करायचं नाही माझ्याजवळ इकडे. तर कोमलची जी सेकंड डिलिव्हरी आहे ना ती फर्स्ट टाईम माझ्या हँडवर आहे, माझ्या हँडवर म्हणजे मी बघतो आहे सगळं, मला काही जास्त अनुभव नाही त्या गोष्टीचा, म्हणजे अनुभव कोणाच नसतो, परंतु काही लोक जे आहेत ते एक्सपर्ट असतात, म्हणजे त्यांना त्यांच्या हँडवर डिलिव्हरी वगैरे झालेली असं, म्हणजे तसं तर आपल्याला करायचं नाही आहे, फक्त काय करायचं आहे दवाखान्यापर्यंत न्यायचं आहे, तर तोच विषय आहे, बघूया लाईट पण यायचं करते आहे.
तिला थोडं काही खायला देऊ कोमलला, आणि मग दवाखान्यात पण नेऊ तिला, जर बरे अंग वगैरे गरम काही लागत नाही आहे, फक्त पाठ वगैरे आणि पाय दुखतोय तिचा, बघू होईल नीट, जरा वेट करूया. नाही बाळा तुला ते वरचं द्यायचं का? बापरे आता नजर गेली आमची वरती, आम्हाला वरचं पाहिजे म्हणती. बरं तू दवाखान्यात येणार आहे का माझ्यासोबत? मम्मी सोबत येणार दवाखान्यामध्ये? बरं चल मग. तुला काय म्हणायचं? दीदी म्हणायचं का तुला? दीदी म्हणायचं का आजपासून? बर ते देऊ का? काय तिथं उतर मला पाहू दे काय आहे वरती. असं थोडं लाडीगुडी लावा लागतो बिचारीला, काय सांगा हे खेळायचं तिला. हे पियानो आहे ग याच्यात परे, पियानो 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 येतात. ते रुद्र घेऊन जाईन, रुद्र येईन तर रुद्र घेऊन जाईन. आपल्याला पाहिजे ना आपल्या, हा आपल्याला पाहिजे नाही. आणि तू शंभू कधी करणार आहेस? काय असंच राहायचं? हा वेडा बाई. हा चल, तर चला मित्रांनो मी आता व्हिडिओचा एंड करतो आणि जरा आवर्त घेतो. तुम्ही म्हणाल की किती वेळ बोर करतोय आम्हाला, तर चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. कोमलविषयी जे काही अपडेट असले ते मी नक्कीच व्हिडिओच्या मार्फतमधून तुम्हाला सांगेल, बिकॉज तुम्ही माझ्या फॅमिलीचे मेंबर आहात, त्याचमुळं सगळ्यांसोबत शेअर करेल. आणि असंच कनेक्टेड रहा, कोमलसाठी प्रे करा की सगळं काही चांगलं होईल. ओके चला सगळ्यांना काळजी घ्या, आणि सगळ्यांना व्हिडिओला लाईक केलं असेल तर थँक्यू, कमेंट्स करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.